हॅलो, कशा आहात सर्वजण? दिवाळी आता जवळ आलेली आहे. आता पुढचे काही व्हिडिओ मी हे दिवाळीसाठी आपण कशा प्रकारे रांगोळ्या काढू शकतो, आणि दिवाळीला आपण डेकोरेशन तर करतोच ना, तर डेकोरेशनचं सामान आपण बाहेरनं न आणता घरीच कसं तयार करू शकतो हे दाखवणार आहे. तुम्हाला जर हे माझे व्हिडिओज आवडले तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यातच मी आता दिवाळीसाठी वॉल हँगिंग कसं बनवायचं ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तुम्ही पहा आणि कमेंट करा. बाय. मी वॉल हँगिंग बनवण्यासाठी वॉल पुट्टी घेतलेली आहे, काही पुठ्ठे कट करून घेतलेले आहेत, कलर्स घेतले आहेत, ब्रश घेतलेले आहेत. सुरुवातीला मी तीनही पुठ्ठे म्हणजे चौकोनी, आयताकृती आणि गोल एकमेकांना अटॅच करून घेतला आहे. त्याच्यासाठी मी स्टॅपलरनी ह्या अशा प्रकारे ते सगळं अटॅच करून घेतलं आहे. दोन्ही याला सेम टाचण्या मारून घेतलेल्या आहेत. आता मी हे बाजूला ठेवते. त्याच्यामध्ये एका छोट्याशा डब्यामध्ये वॉलपुट्टी कालवून घेत आहे. ती जराशी पातळ कालवायची, म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. ब्रशने आपण ते पुठ्ठ्यावर लावू शकू इथपर्यंतच त्याच्यात पाणी घालायचं, आणि थोडं थोडं पाणी घालून ती वॉलपुट्टी एकत्र करून घ्यायचे. हे बघा, मी जसं करते तशा प्रकारे. आता बघा, ही वॉलपुट्टी त्या पुठ्ठ्यांवरती कट केलेल्या लावून घ्यायची. थोडासा असा जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही, थोडासा मीडियम साईजमध्ये त्याच्यावर थर करून घ्यायचा. दोन्ही याच्यावर सेम करून घ्यायचा. हे बघा, आता मी दुसऱ्या पण पुठ्ठ्यावर लावून घेत आहे वॉलपुट्टी. थोडे आता हे पुठ्ठे मीडियम सुकलेले आहेत. आता मी ते दोन्ही पुठ्ठे एकमेकांना चिटकवून घेत आहे, कारण ना मला त्याच्यावरती एक जरासं खडबडीत असं टेक्स्चर करून घ्यायचं आहे. बघा, आता तुम्हाला दिसेलच, म्हणजे ते छान शेवटी ते फार सुंदर दिसतं कलर वगैरे दिल्यावर. हे बघा, आणि आल्यात काढून घ्यायचं, कारण ते पुठ्ठे जास्त जोर लावला ते फाटून जातील, त्यामुळे सावकाश करून घ्यायचं. हे बघा कसं हे खडबडीत स्ट्रक्चर आलेलं आहे. ते पुठ्ठे आता मी वाळण्यासाठी ठेवले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये वॉलपुट्टी घेते आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचा एक घट्ट गोळा तयार करून घेणार आहे, जेणेकरून मला जशा प्रकारचे आकार बनवायचे आहेत ते त्याच्यापासून बनवता आले पाहिजेत. हे बघा, व्यवस्थित असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्याला जास्त पाणी लागत नाही, आपण पण टाकताना थोडं थोडं पाणी करून टाकायचं आणि त्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही, मीडियम साईजचा, जेणेकरून आपण त्याच्यापासून आपल्याला जे काही बनवायचं आहे ते बनवू शकू. हे बघा, अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे, दिसतं. आता आपण हा गोळा एका पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवू, म्हणजे तो वाळणार नाही आपलं बनवणं होईस तर. आता मी जे पुठ्ठे वॉलपुट्टी लावून ठेवले होते ते वाळलेत, त्याच्यावरती मी हे आपण तयार करून घेतलेल्या गोळ्यापासून हे तयार करत आहे, आणि त्याच्यावरती फेविकॉल लावून अटॅच करून घेते आणि त्याच्यावरती थोडं थोडं पाणी लावून त्याला फिनिशिंग देते. हे बघा, असं काठांना पूर्ण वॉलपुट्टी अटॅच करून घ्यायचे, आणि शेवटी त्याच्यावरनं थोडंसं पाण्याचा हात फिरवायचा, म्हणजे त्याच्यावर असे स्क्रॅचेस गेल्यासारखे दिसत नाही. आता मध्यभागी मी येल्लो कलर देते, ॲक्रॅलिकचा येल्लो कलर आहे ना तो देते. दोन्ही याला सेम कलर द्यायचा. त्यानंतर मी ऑरेंज कलर देते बाजूला साईडला, दोन्ही साईडला सेमच करून घ्यायचा. हे झाल्यावर मी त्याच्यावरती शुभ आणि लाभ लिहून घेतलेलं आहे,
आता मी साईडला त्याच्यावरती गोल्ड सोनेरी कलर दिला, पण नंतर मी तो चेंज करून त्याच्यावरती ब्लॅक कलर दिला, कारण गोल्डन हा सूट करत नव्हता. पण तरी बघा आता पुढे, हे बघा पूर्ण असा कलर करून घ्यायचा आणि परत वॉलपुट्टीनं त्याच्यावरती शुभामी लाभ फेविकॉलने चिटकून घ्यायचा. हे बघा हे खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे आणि होतंही पटकन, असं काही खूप वेळही लागत नाही. खाली मी चौकोनामध्ये स्वस्तिकचा आकार काढून घेतला होता आणि त्याच्यावर पण वॉलपुट्टीच्या त्याने स्वस्तिक काढून घेतलं आणि लाभ पण तशाच प्रकारे काढून घेतला. आता मी ते शुभलाभ वाळून वाळलेलं आहे त्याच्यावरती डार्क रेड कलरनी कलर करत आहे. फिनिशिंगसाठी मी शेवटी त्याच्यावरती साईडला ऑरेंज कलर परत एकदा देऊन घेतला होता आणि त्याच्यावरती मी ऑरेंज आणि रेड असं दोन्ही कलर मिक्स करून परत कलर देते. हे पहा, म्हणजे ते जर असं डार्क दिसेल. आता मी एक काच घेतली आहे आणि त्या काचला बॉललेस असतं, ती साईडला लावून घेते जोपर्यंत की तो कलर वाळेल. हे बघा, आता हे क्राफ्ट लटकवण्यासाठी मी बॅक साईडला एक तार घेतली आहे आणि ती तार फोल्ड करून एका चिकटपट्टीनं चिटकून घेतली आहे. हे बघा तुम्हाला दिसेल. आणि त्याच्यावर शेवटी मी ग्लूगननी परत चिटकवलं आहे. नंतर मी त्याच्यावरती हे अशा प्रकारची लेस म्हणता येईल किंवा दोरा म्हणता येईल असा एक घरात होता तो साईडला चिटकवून घेतला आहे व्यवस्थित ग्लूगननी. बघा, आणि ती काच आपण जी तयार केली ती ती लावून घेतली आणि आजूबाजूला आणि मध्यभागी एक गोल काच आणि आजूबाजूला पानाच्या शेपच्या काचा त्या लावून घेतलेल्या आहेत सगळीकडे. दोन्ही म्हणजे शुभ आणि लाभ दोन्हीमध्ये ह्या अशा काचा लावून घेतलेल्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी दोन्ही साईडला काचा वगैरे सगळं चिटकून घेतलेलं आहे. हे बघा आपलं क्राफ्ट आता रेडी आहे. तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय.